हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य भरती संदर्भात आपण काही माहिती जाणून घेणार आहोत, तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा. तर गाइज, आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड च्या फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. परंतु गाइज, फेरपरीक्षेवर पुन्हा एक वेळा निर्णय होण्याची आणि फेरविचार होण्याची शक्यता दिसत आहे. कारण की तुम्ही पाहू शकतात की कोरोना अपडेट्समध्ये राज्य मंत्रिमंडळाची जी महत्वपूर्ण बैठक झाली होती, त्यामध्ये कोरोना निर्बंध लागू होण्याची शक्यता दाट वाढत चाललेली आहे. कारण की मुंबई शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अलर्ट झाले आहे. तर गाइस, तुम्ही पाहू शकतात की याचबरोबरच राज्यात 6767 सक्रिय रुग्ण आहेत आणि एकूण 5 दिवसातच एवढे जास्त रुग्ण वाढण्याची नोंदी जी आहे ती झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर राज्यात रविवारी 1494 नवीन रुग्णांची निदान झाले असून एका कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. राज्यात सध्या 6767 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. जून महिन्याच्या पहिल्या 5 दिवसातच 6111 कोरोना रुग्ण बाधितांची नोंद झाली आहे आणि राज्यात दिवसभरात 614 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून एकूण 77,38,564 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.4% झाले आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर 1.87% पोहोचलेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 9.74% नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या अधिकच वाढत चाललेली आहे. तर गाइज, 1 जून पासून तर 5 जून पर्यंत आपण पाहू शकतो की 6111 कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत त्यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे गाइज काय होत आहे की मनुष्यबळ तोकडे पडताना आपण पाहू शकतो. जेवढे काही जास्त रुग्णांची संख्या वाढत जाणार आहे तेवढेच जास्त मनुष्यबळाची सुद्धा आवश्यकता भासणार आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचारिका, सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची गरज जी आहे ती या कोरोना कालावधीमध्ये भासत असते. आणि जर का अशा परिस्थितीमध्ये फेरपरीक्षा घ्यायची किंवा परत एक वेळा फेरपरीक्षा कंडक्ट करण्याचा विचार सुरू असेल तर त्यावर सुद्धा परत एक वेळा फेरविचार करण्याची गरज आहे. कारण की जर का एवढी रुग्णसंख्या रेग्युलरली वाढत चालली तर तेवढेच तुमच्याकडे मनुष्यबळ सुद्धा असणे गरजेचं आहे. तर गाइज, त्याचप्रमाणे श्रमजीवी संघटनेने सुद्धा काही सर्वे केलेला होता, ज्यामध्ये आढळून आले की राज्यात 2,34,000 नागरिकांमागे फक्त 1 रुग्णालय आहे. तर गाइज, राज्यात प्रत्येकी 2,34,000 नागरिकांमागे केवळ 1 रुग्णालय, तर आरोग्य विभागात 20,000 अधिक पदे जी आहे ती रिक्त असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे. श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांतील आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. तसेच संपूर्ण राज्याच्या आरोग्य विभागावरील एक अहवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे. याच अहवालात ही बाब समोर आलेली आहे की राज्यात 2,34,000 नागरिकांमागे फक्त 1 रुग्णालय आहे आणि 20,000 जास्त पदे आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत. तर याच सर्व प्रश्नांवर उद्या श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन सुद्धा पुकारले आहे. तर गाइज, हे जे कम्प्लीट सर्वे करण्यात आलेला आहे, या सर्वेमध्ये अचानक श्रमजीवी संघटनेने अशा काही ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, म्हणजे रुग्णालयांना भेटी दिलेल्या आहेत, ठाणे, पालघर, नाशिक अशा ठिकाणी. आणि तेथून त्यांना समजलेलं आहे त्या भेटींद्वारे की 2,34,000 लोकांमागे फक्त 1 रुग्णालय आहे आणि त्याचबरोबरच राज्याच्या आरोग्य विभागात 20,544 पदे रिक्त आहेत जी अजूनही भरण्यात आलेली नाही. तर अशा रिक्त पदांमुळे पुढे चालून जर का कोरोनाची समस्या आणखी वाढत गेली तर अशा काळामध्ये फेरपरीक्षा घेणे हे खूप कठीण जाणार आहे. आणि त्याऐवजी लवकरात लवकर ज्या काही रिझल्ट आहे विद्यार्थ्यांच्या, ज्या परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहेत, तर त्या परीक्षांचाच रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आणि त्याचबरोबरच मनुष्यबळांची जे काही कमतरता आहे ती सुद्धा यामुळे भरून निघणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आणखी जो काही सर्वे केलेला होता त्यामध्ये त्यांना आढळलेला आहे की ठाणे, पालघर, नाशिकात 61% मनुष्यबळावरच प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार जो आहे तो सुरू आहे. तर अशा पद्धतीने हे कम्प्लीट जो काही सर्वे होता यामध्ये ही एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. आणि त्याचबरोबरच रुग्णसंख्या जी आहे पूर्ण राज्यात ती झपाट्याने वाढत चाललेली आहे. तर अशा रुग्णसंख्येमुळे लवकरात लवकर या आरोग्य भरती गट क आणि गट ड चा फेर परीक्षांबाबतचा जो काही विचार आहे, जो काही निर्णय आहे, त्यावर परत एक वेळा विचार करणे गरजेचं आहे. आणि गाइस, जर का
परीक्षांचा डायरेक्टली रिझल्ट लागत असेल किंवा फिर परीक्षा विषयीची काही ना काही अपडेट येणार असेल तर तेव्हा ते अपडेट आणि तेव्हा तो कंप्लीट निर्णय मी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।